नमस्कार मी मधुरा सुरपूर सराफ आपण पाहता झी चोवीस तास आमच्या खास कार्यक्रमात स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत फायब्रॉइडस आणि वंध्यत्व ह्या विषयावर आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नंदिता पालशेतकर डॉक्टर नंदिता ह्या वंध्यत्व तज्ज्ञ आहेत तसंच त्या गेल्या वीस वर्षांपासून आय व्ही मध्ये प्रॅक्टिसही करतात मुंबई नवी मुंबई दिल्ली आणि चंदीगड येथे एकूण सात आय व्ही एफ सेंटर्सही आहेत तसंच डॉक्टर नंदिता ह्या डी वाय पाटील ह्या मेडिकल कॉलेजमध्येही प्रोफेसर आहेत लीलावती हॉस्पिटलमध्ये त्या प्रॅक्टिसही करतात एम्ब्रिओस्कोप हे नवं तंत्रज्ञानही त्यांनी नुकतंच विकसित केलंय तुम्हालाही या डॉक्टरांना ह्या विषयाबाबत काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य ह्या टोल फ्री क्रमांकावर त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा सुरू करूया हितगूज डॉक्टर सगळ्यात अगोदर नमस्कार झी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आज आपण वंध्यत्वावरती चर्चा करणार आहोत मात्र म्हणजे नेमकं काय ऍक्च्युली आपल्या देशात बघितलं तर दहा ते पंधरा प्रतिशत लोकांच्या वंध्यत्व आढळतं वंध्यत्व म्हणजे काय जर लग्न होऊन एक आत प्रयत्न केला आणि मूल झालं नाही तर ह्याला यु नो आज वंध्यत्व म्हणतात तर ह्या जे ही ही जे कपल्स असतात नॉर्मली काय होतं आपली यंग जनरेशन जे माझे आपण हल्ली बघतो ते दोन तीन वर्ष थांबतात की बाबा आम्हाला सेटल व्हायचंय एका दुसऱ्यांना ओळख पटली पाहिजे वगैरे आणि त्याच्यानंतर प्रयत्न करतात जर प्रयत्न केल्यानंतर एक वर्षाचे आत जर मूल झालं नाही तर डेफिनेटली कडे जाऊन आपलं वंध्यत्वाचं कारण काय ते शोधून काढायला हवंच नक्कीच मात्र वयाचा विचार केला जातो का म्हणजे वय जसं वाढतं तसं वंध्यत्वाची लक्षणं जास्त असतात का आय थिंक इन्सिडेंट जो असतो इनफर्टिलिटीचा तो डेफिनेटली वयाशी त्याचा अगदी फार डीप संबंध आहे आणि बघितलं तर युके मध्ये एक रिसर्च केला होता आणि की सत्तावीसच्या आत ज्या बायकांना मुलं होतात त्यांचं बेस्ट फर्टिलिटी रेट आहे आणि अॅक्च्युली सत्तावीस वर्षानंतर तो फर्टिलिटी रेट ड्रॉप होतो पण जो आपण नेहमीच्या पॉप्युलेशन मध्ये बघितलं असेल तर पस्तीशीच्या आत जर एक मूल झालं तर ते बरं असतं कारण पस्तीशी नंतर डेफिनेटली प्रेग्नन्सी रेट कमी कमी होत जातो इनफॅक्ट माझ्याकडे तर चाळीस नंतरची पण बरीचशी दाम्पत्य येतात काही लोक ज्यांना झालेलंच नाही बरेच वर्ष किंवा काहींच लग्न उशिरा झालेलं असतं किंवा काहींचं दुसरं लग्न असतं तर या कपल्समध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के इन्सिडेंट आपण इन्फर्टिलिटीचा बघतो बरोबर म्हणजे कधी कधी करिअर किंवा उशिरा लग्न होतं त्यावेळी मूल होण्याचे चान्सेस म्हणजे अर्थातच उशिरा होतात पण मग अशा वेळेस ह्या कपलने काय करायचं की जर एक साधारण पस्तीशी उलटली आणि लग्न झालंय आणि त्याच्यानंतर त्यांना मूल हवंय आणि होत नाहीये तर मग आय व्ही एफ सारखा एक पण बेसिकली एक लक्षात ठेवलं पाहिजे की लग्न जर उशिरा झालं असलं तर प्लीज जास्ती वेळ काढू नका म्हणजे लवकर मूल व्हायचा प्रयत्न करा आणि जर मूल लवकर म्हणजे मूल मूल प्रयत्न करून झालं नसलं तर जावं कारण आम्ही सिम्पल टेस्ट करतो एक सिमन अनालिसिस पुरुषाचं आणि ह्याच्या ह्या वयात म्हणजे मी स्त्रीचं वय बोलत होते पुरुषाच्या वयाचा पण फरक पडतो पंचेचाळीस नंतर पुरुषाचं जे वीर असतं त्याच्यात क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये कमी होत जातं त्यामुळे पुरुषांमध्ये पण वयाचा एक नो um, you know, एक uh... प्रॉब्लेम होऊ शकतो <laughs> तर हे जे कपल्स असतात ते आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा <laughs> आम्ही सिम्पल टेस्ट करतो यु नो <laughs> ब्लड <laughs> टेस्ट करतो <laughs> सोनोग्राफी ही फार महत्वाची टेस्ट असते आणि त्याच्यातून आम्हाला बरीशी माहिती मिळते की ओव्हरी कशी आहे मग तिचं यु नो तिचे पीरियड्स व्यवस्थित येतात की नाही आणि दुसरी टेस्ट म्हणजे हजबंडचे सिमन अनालिसिस आणखीन एक टेस्ट जी आपल्या देशात कॉमनली करायला हवी ती म्हणजे ट्यूब टेस्टिंग तर ते आम्ही एक्स करू शकतो किंवा दुर्बीण टाकून पण करू शकतो तसंच ह्याच्यावरती काही उपाय आहेत का म्हणजे आता अर्थातच उपाय म्हणजे आय व्ही एफ एक उपाय आहे पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही मला वाटतं जर दहा पेशन्ट आले माझ्याकडे जे ज्यांनी कधीच काही ट्रीटमेंट घेतलेली नसेल तर तीन ते चार पेशन्ट त्यातल्या औषध गोळ्या किंवा सर्जरीने आम्ही व्यवस्थित करू शकतो आणि ते मूल घेऊन जातात एक पाच ची गरज लागते ओके ते पाच पेशंट्सना आम्ही आय व्ही एफ म्हणजे एक आय व्ही एफ सेंटरची गरज लागते तर आम्ही सिम्पल ट्रीटमेंट आयुआय इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन <laughs> आ, ही पद्धती प्रक्रिया वापरतो ज्याच्यात आम्ही मुलीला औषधं देतो आणि तिची स्त्रीबीज तयार करतो तिची स्त्रीबीज तयार व्यवस्थित होत आहेत की नाही ती सोनोग्राफीनी केली जातात सोनोग्राफी के जाता। रोज म्हणजे साधारण तीन ते चार सोनोग्राफी आम्ही करतो आणि त्याच्यावर कळतं की बाबा ते अंड व्यवस्थित वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिला इंजेक्शन देऊन आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये बोलवतो हॉस्पिटलमध्ये आल्यावर नवऱ्याला सांगतो की आम्ही दे करतो आणि त्याला खाणं पिणं घालून त्या स्पर्म्सची गती वाढवतो आणि ते स्पर्म्स घेऊन आम्ही यु नो गर्भाशयात सोडतो आणि मग ते मिलन जे होतं ते होत पंधरा टक्के फक्त आहे फार महत्वाची गोष्ट आहे की ही जी ट्रीटमेंट आहे परत परत करावी लागते तीन ते चार वेळा तरी प्रयत्न करावी लागते आणि जर मुलीचं वय पस्तीस वर असलं तर आम्ही दोन वेळा ऍडवाइस करतो आणि जर चाळीस वर असलं तर एकच प्रयत्न करतो आणि जर ह्याच्यात सक्सेस नाही मिळाला तर मग आय व्ही एफकडे डेफिनेटली वळतो नक्कीच डॉक्टर आपण ह्याबद्दल अजून जाणून घेणार आहोत मात्र आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली आहे पुण्यावरून अर्जुन बोलतायत बोला अर्जुन काय प्रश्न आहे तुमचा नमस्कार मॅडम नमस्कार बोला माझा प्रश्न असा आहे की वंदे तुवार ते आपल्याला आयुर्वेदिक उपचार करून किंवा आणि आहारामध्ये काही बदल करून किंवा असं म्हणजे कडधान्य मोडाले कडधान्य वगैरे खाऊन आपण त्याच्यावर मात करू शकतो का बर आय थिंक आयुर्वेदाबद्दल तर मी बोलू नाही शकत बिकॉज आय एम नॉट एन एक्सपर्ट ऑन दॅट पण आहार हा एक महत्वाचा भाग आहे इनफॅक्ट हल्लीच मी जवळजवळ मे बी दोन वर्षापासून विटामिन डी थ्री आणि बी ट्वेल्व लेवल्स करायला लागले मुलींचे आणि मला आढळून आलंय की दहा पैकी लीस्ट नऊ मुलींना विटमिन डी ची डेफिशियन्सी आहे कारण हल्लीच्या मुली यु नो उन्हात कधी जातच नाही त्यामुळे विटामिन डी डेफिशियन्सी आणि विटॅमिन डी हे फार महत्वाचं आहे प्रत्येक सेल्युलर फंक्शनसाठी त्यामुळे ते सप्लिमेंट करणं महत्वाचं इव्हन प्रेग्नन्सीमध्ये मध्ये डी डेफिशियन्सी होऊ शकते आणि ती प्रेग्न्सी मध्ये बघितली पाहिजे आणि ती नो त्याचं सप्लिमेंटेशन केलं पाहिजे आहार बघितला तर एक बॅलन्स्ड आहार फार महत्वाचा आहे की okay. ज्याच्यात प्रोटीन्स म्हणजे यु नो नॉन व्हेजिटेरियन असलं तर चिकन फिश वगैरे अँड व्हेजिटेरियन सोर्सेस जे आहेत सोया पनीर मिल्क प्रोडक्ट्स किंवा कडधान्य यु नो पल्सेस अँड सिरियल पल्स सिरियल्स नाही त्यांनी डेफिनेटली प्रोटीन्स मिळतात बड़। कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे हा एक आहार कंप्लीट आहार पाहिजे आणि मुलगी फारच बारीक असून उपयोग नाही किंवा फार जाडी असून उपयोग नाही त्यामुळे हेल्दी आयडियल वेट मध्ये जी मुलगी असेल तिला कमीत कमी त्रास होतो किंवा कमीत कमी हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात तर ही फार महत्वाची गोष्ट आहे नक्कीच डॉक्टर आपल्याला एक पुन्हा एक फोन आलेला आहे देहू रोड वरून शरणम्मा बोलतायत बोला हा नमस्कार मॅडम नमस्कार बोला हॅलो हा बोला प्रश्न विचारा थेट तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा थेट करते आवाज बारीक करते हॅलो मॅडम हा बोला केलं मी कमी हा बोला प्रश्न काय ना पन्नास वे झालेले बरो आणि ते तुम्ही आता चालू आहे ना कार्यक्रम हा तर ते मला कितपत योग्य सांगा ना तुमचं लग्न झालेलं आहे का आणि वय पन्नास आहे पण तुम्हाला मूल वगैरे नाही आहे एक आहे मुलगा बरं मग तुम्हाला अजून मूल हवंय बर ठीक आहे आय थिंक पन्नास हे कट ऑफ वय आहे कारण पन्नासच्या झालं तर जीवाला स्त्रीच्या जीवाला धोका होऊ शकतो परत मुलालाही धोका होऊ शकतो त्यामुळे मला वाटतं एक मूल आहे त्यामुळे त्यांनी आता मी आपण तर त्यांच्या जागी नाही हो, त्यामुळे बोलू नाही शकत पण ऍटलिस्ट ज्यांना मुलं नसतात त्यांच्यापेक्षा ह्यांची परिस्थिती बरीच आहे आणि जर डायबिटीज प्रेशर वगैरे असलं तर आणखीन हायरेस प्रेग्नन्सी होऊन जाते त्यामुळे आपले जे आयसीएमआरचे गाईडलाईन्स आहेत इन फर्टिलिटी ट्रीटमेंटचे ते क्लिअरली सांगतात की पन्नाशीतल्या बायकांना जनरली ट्रीट करू नका बरोबर आहे नक्कीच तसंच आपण फायब्रॉइड्स बद्दल बोलायचं झालं फायब्रॉइड्स म्हणजे नेमकं काय आहे यु नो you know, फायब्रॉइड्स म्हणजे एक प्रकारचे ट्युमर्स आहेत <coughs> आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा आम्हाला गे शिकवलं गेलं की फायब्रॉइडसमुळे होत नाही पण आता सगळे कॉन्सेप्ट बदलत गेले त्यामुळे मेडिकल मध्ये जर प्रॅक्टिस करायचं असलं तर तुम्हाला जे सीएमई कारण मेडिकल एज्युकेशन जे आम्ही करतो ते फार अप टू डेट राहावं लागतं कारण इतके कॉन्सेप्ट बदलत चालत फायब्रॉइडस हे ट्युमर्स आहेत आणि हे जे ट्युमर्स आहेत ते काय येतात आणि कशामुळे येतात काही माहीत नाही ऑफकोर्स <coughs> ज्या बायकांना इस्ट्रोजन हॉर्मोन जास्ती असतो त्यांच्यात <coughs> ते आढळले जातात आणि ते साधारण ज्या मुलींची ज्या मुलींना मूल नसतं त्यांना होतात तर असं आम्हाला लहानपणी म्हणजे वर्षापूर्वी शिकवलेलं गेलं पण त्याचं असं पण असू शकेल की फायब्रॉइडसमुळे त्यांना मुलं पण होत नाहीत त्यांना काहीतरी यु नो हॉर्मोनियल इम्बॅलन्स असतो तर हे जे फायब्रॉइड्स आहेत ते पिशवीच्या मसलमध्ये होतात तर जर ते भागात असतील तर त्यांना आम्ही फ्रॉइड म्हणतो पिशवीच्या मधल्या भागात असले तर इंट्राम्युरल आणि अगदी पिशवीच्या बाहेरच्या बाजूला असले तर सबसिरोझल असे फायब्रॉइड आणि जिथे फायब्रॉइड असतील त्याप्रमाणे त्याची लक्षणं वेगळी असतात आणि त्याचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात नक्कीच डॉक्टर आपण फायब्रॉइडच्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत मात्र हितगुज मध्ये वेळ झाली ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास एक पाऊल पुढे मनाच्या तारा या थेंबांची जुळती इन्फोस तुमचा आवडता सिंथॉल लाईम साबण आता झाला आहे जबरदस्त फ्रेश कारण यात आहे पंचवीस टक्के अधिक लिंबाचा सुगंध आणि आता चार साबणांच्या पॅकवर वर मिळेल पन्नास ग्रॅम सिंथॉल टाल्क अगदी मोफत हितगूज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करतोय फायब्रॉइडस आणि वंध्यत्व ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर नंदिनी पालशेतकर तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर नक्कीच संपर्क साधू शकता तेव्हा पुन्हा सुरू करूया आपल्या चर्चेला डॉक्टर आपलं चर्चेला जाण्या ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण लक्षणांबद्दल फायब्रॉइडस या बोलणार होतो मात्र आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात आहे पुन्हा एकदा आपल्याला फोन आलेला आहे पुण्यावरून संतोष बोलतायत बोला ोष हा नमस्कार मॅडम नमस्कार माझ्या मिशेजची उजवीकडची ट्यूब आहे ना ती चोकअप आहे बर तर त्याचं डॉक्टरकडे आम्ही गेलो होतो ते सर्व चेकअप वगैरे झाला आयुर्वेवा पण झाला दोन वेळा तर मूल वगैरे आलेलं नाही आहे वय काय वय माझं पस्तीस आहे आणि मिसेसचं पंचवीस आहे बर ओके यु नो आपल्या देशात ट्यूब चोकअप होण्याचं कारण फार कॉमनली टी बी असतो तर तो टीबी आहे की नाही तो बघून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही दुर्बिन टाकून बघतो आणि जर टीबी नसला तर ती ट्यूब ओपन करायचा प्रयत्न पण करता येईल कारण ऑपरेशन पण करू शकतो यांची एक ट्यूब ओपन असल्यामुळे ऍटलीस्ट तीन ते चार वेळा आय हा प्रयत्न करायला हवा जर आयुआय सक्सेसफुल नाही झाला कारण वय लहान आहे तर मग आयव्हीफ कडे आपण वळू शकतो बरोबर पण साधारण तीन ते चार वेळा तरी आय करून बघू शकता तुम्ही प्रोवाइडेड नवऱ्या जर नॉर्मल असेल तर त्यांनी सक्सेस होऊ शकतो आणि जर त्याच्यात नाही झालं तर मग आम्ही दुर्बिणीचा तपास करतो त्याला हिस्ट्रोस्कोपी म्हणतो हिस्ट्रोस्कोपीत आम्ही एक टेस्ट करतो टीबी टीबीपीसीआर आणि तो टीबीपीसीआर पॉझिटिव्ह आला तर ह्या स्त्रीला डेफिनेटली सहा महिने ते नऊ महिने टीबीची औषध घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर आय व्ही एफ करायला पाहिजे नक्कीच <coughs> नक्कीच डॉक्टर आपण मग अशी फायब्रॉइडच्या लक्षणांबद्दल बोलत होतो नेमकी लक्षणं कोणकोणत्या कौन्ट प्रकारची असतात सी बेसिकली जर तुम्ही पाहिलं यंग मुलींच्या जर सबम्युकस फायब्रॉइड असले तर पिरियड्सचे प्रॉब्लेम चालू होतात म्हणजे काय की पिरिय जेव्हा महिना येतो तेव्हा क्लॉट्स रक्ताच्या गाठी पडायला लागतात किंवा फार हेवी पिरियड्स असतो आणि जो पिरियड चार दिवस असतो तो युजली आठ दहा दिवस चालू राहतो आणि त्याच्यामुळे अनिमिया पण होतो ह्या मुलींना म्हणजे रक्त अगदी शरीरातलं कमी होऊन जातं आणि त्यामुळे त्यांना टायर्डनेस लेथार्जी वगैरे असे असे हे सिम्टम्स येतात जर ही ह्या गाठी पिशवीच्या मधल्या भागात म्हणजे मस्क्युलेचर इंट्राम्युरल फायब्रॉइड असले तर त्यांनी आपल्याला फार पेन होतं जे पिरियड्समध्ये पेन होतं परत हेवी पिरियड्स पण होऊ शकतात त्याच्यामुळे आणि जर फायब्रॉइडस बाहेरच्या भागात असतील आणि फार मोठे असतील म्हणजे पाच सेंटीमीटर आठ सेंटीमीटर परवा मी एक केस केली ती जवळजवळ म्हणजे सहा सात महिन्याचं मूल असेल एवढा मोठा फायब्रॉइड होता आणि तो प्रेशर तिचे जे किडनीज वर प्रेशर यायला लागलं दोन्ही आणि तिचं ब्लीडिंग भरपूर झाल्यामुळे तिचे हिमोग्लोबिन पाचला गेलेलं तिला आम्ही रक्त वगैरे चढून मग तो फायब्रॉइड काढला आणि किडनीज वरच ते प्रेशर काढलं आणि हे फार काळजीदायक असतं कारण किडनीज पर्मनंटली डॅमेज व्हायच्या आधी हे ऑपरेशन करणं फार गरजेचं आहे त्यामुळे वेगवेगळे वे फायब्रॉइड डिपेंडिंग ऑन द पोझिशन सिमटम्स वेगवेगळे वे असते मग वंध्यत्व देखील एक सिमटम असतो जर माझ्याकडे पेशंट असली आणि तिला फक्त फायब्रॉइड आहेत बाकी सगळे प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि चिकार प्रयत्न करून देखील तिला जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर मी डेफिनेटली काढते आणि मला आढळून आले गेले जवळजवळ वीस वर्षात की फायब्रॉइड काढल्यानंतर जर मी आय व्ही एफ केलं तर त्याचा सक्सेस रेट डेफिनेटली चांगला असतो नक्कीच डॉक्टर आपण ह्याबद्दल जाणून घेणार आहोत मात्र पुण्यावरून सविता बोलतायत बोला सविता काय प्रश्न आहे हॅलो मॅडम हा बोला मी माझे दोन तीन आय व्ही एफ झाले बरं तरी फरक नाही पडत तुमचं वय काय सव्वीस सव्वीस काय कारण काय मिस्टर मिस्टरांचं हा बर सी मिस्टरांचं म्हणजे पुरुषाच्या मुळे आलेलं वंध्यत्व ह्याला का ट्रीटमेंट म्हणजे आय व्ही एफ पेक्षा इक म्हणतात आम्ही आयसीएसआय ही ट्रीटमेंट उपयोगी आहे आणि त्याला एक नवीन टेक्नॉलॉजी अजून एक आलेली आहे ज्याला इम म्हणतात आय एम एस आय म्हणजे काय की जो स्पम असतो तो आम्ही सात हजार दोनशे प्रमाणेने एनलार्ज करतो ओके आणि मग तो बघितला जातो आणि तो वापरला जातो म्हणजे त्यातल्या त्यात जो प्रेग्नन्सी देणारा स्पम आहे तो आम्हाला त्याची यु नो एक ओळख पटते आणि ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो दुसरं म्हणजे की आम्ही पुरुषांमध्ये यु नो औषध वगैरे देतो आणि मग एक सीएमसी करतो स्त्रीला देखील बघणं महत्वाचं आहे कारण कधी कधी पिशवीच्या मध्ये काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे होत नाही आणि जर अजिबातच नाही झालं युजली चार ते सहा आय व्ही एफ मध्ये नाईन्टी पर्सेंट लोक बाळ घरी घेऊन जातात बर पण ज्यांना नाही होत त्यांना मग आम्ही यु नो you know, डोनर सॅम्पल वापरायला सांगतो की दुसऱ्याच स्पर्म्स शुक्राणू वापरून प्रेग्नन्सी करा किंवा अडॉप्शन देखील सांगू शकतो आपण कारण एवढा प्रयत्न केल्यावर मग शेवटी कुठेतरी काहीतरी थांबायला पाहिजे नक्कीच नक्कीच तसंच आपण फायब्र बद्दल आपण मग अशी बोललो लक्षणांबद्दल बोललो मात्र फायब्रॉइडस थाँ� काढूनही गर्भाशयाच्या पिशवीतले तरी प्रेग्नन्सी राहिली आणि पुन्हा येण्याचे से असतात का थिंक फायब्रॉइड्स ह्या एक प्रकारच्या गाठी असतात ज्याला लोक फार घाबरतात मला पहिला प्रश्न जो पेशंट विचारतात की फायब्रॉइड म्हणजे कॅन्सर आहे का आम्हाला कॅन्सर आहे का तर पहिली गोष्ट म्हणजे फायब्रॉइड्स म्हणजे कॅन्सर नाही अगदी एक लाखात एक पेशंट असतो ज्याला कॅन्सर फायब्रॉइडच्याऐवजी कॅन्सर असू शकतो किंवा त्याच्यात बदल होऊ शकतो त्यामुळे घाबरायची काही कारण नाही दुसरी गोष्ट म्हणजे मल्टिपल फायब्रॉइड जे असतात यु नो कधी कधी काही लोकांना एकच फायब्रॉइड असतो आणि तो मोठा असतो तो काढल्यावर परत फायब्रॉइड होण्याचा चान्स फार कमी असतो पण काही स्त्रियांना अगदी मल्टिपल फायब्रॉइड असतात परवा आम्ही एक सर्जरी केली तर सत्तावीस फायब्रॉइड तिचे काढले बर तर तेवढे फायब्रॉइड होते तर ह्या स्त्रीमध्ये ते फायब्रॉइडस ते परत येण्यापेक्षा काही छोटे छोटे असतील जे आम्हाला दिसलेच नाहीत यु नो वन मिलीमीटर टू ते वाढणारच त्यामुळे फायब्रॉइ जो जो रिकरन्स रेट जो आम्ही बोलतो तो टेन टू ट्वेंटी पर्सेंट आहे म्हणजे बराच हाय आहे हाय नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला फोन आलेला आहे नाशिक वरून मनोज बोलताय बोला मनोज काय प्रश्न आहे हा मॅडम मी माझ्या मिसेस पण राईट साइड ची हॅलो तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचाराई राईट साइडची जी ब्लॉ वेन होती आपली ट्यूब राईट साइडची जी वेन होती ना ती पण चोकअप होती बरं आणि तिचे हॉर्मोन्स टेस्ट पण केली आता आम्ही आणि हॉर्मोन टेस्ट केल्यानंतर तिचा रिपोर्ट ओके हो आला माझा पण रिपोर्ट ओके हो बरं आणि तीन वर्ष झाले मॅडम तर आम्ही काय ट्रीटमेंट आता पुढे घेतली बरं तुमचं दोघांचं वय काय माझ तीस आणि माझ्या मिसेसचं चोवीस वय बर ठीक आहे आपण जाणून घेऊया तुमच्या प्रश्नाचं उत्तर आय थिंक हे बरेचसे प्रश्न आपल्याला येत आहेत यंग कपल्स आहेत आणि हे एक चांगली गोष्ट आहे की लहान जर यंग असलात आणि तुम्ही स्पेशलाइज ट्रीटमेंट घेतली तर सक्सेस रेट फार चांगला असतो तर पहिली गोष्ट म्हणजे ह्यांच्या वाईफचे ट्यूब्स बंद आहेत म्हणजे कुठल्या तरी इन्फेक्शनमुळे बंद झाल्यात का ते बघणं महत्वाचं आहे की टीबी आहे का जसं मी आधी पण बोलले की टीबी असला तर टीबीची ट्रीटमेंट घेणं फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर जर टीबी ची ट्रीटमेंट झाली किंवा टीबी नसला तरी ह्या टाईपच्या पेशंटला आम्ही एक ट्यूब ओपन असली आणि नवऱ्याचं शुक्राणू व्यवस्थित असले तर इंट्रायुट्रायन इन्सेमिनेशन करतो इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन म्हणजे आय हे दोन किंवा तीन वेळा प्रयत्न करतो जर त्याने सक्सेस नाही झाला तर आय व्ही कडे डेफिनेटली वळतो आय व्ही एफ म्हणजे काय की आम्ही हे बाळ तयार करतो शरीराच्या बाहेर तर त्या मुलीला औषधं दिली जातात इंजेक्शन दिली जातात ज्यानी दहा ते पंधरा स्त्रीबीज तयार होतात मग ती स्त्रीबीज आम्ही सुई म्हणजे सोनोग्राफीची मदत घेऊन आम्ही ती सक करतो बाहेर शरीरातून आणि मग लॅबॉरेटरीमध्ये ती त्रिबीज आणि ते शुक्राणू घेऊन बाळ तयार करतो आय व्ही एफ किंवा इक्सी किंवा एम सी टेक्नॉलॉजीनी आणि ते आता आम्ही हल्ली नवीन मायक्रोस्कोप एम इन्क्युबेटर आलंय त्याला एम्ब्रिओस्कोप म्हणतो त्याच्यात ठेवतो आणि मग त्याची ग्रोथ स्टड़ी जाते आणि मग दोन ते तीन दिवसांनी ते एक किंवा दोन बाळ घेऊन म्हणजे त्याला म्हणतो आम्ही ते आम्ही अलगतपणे गर्भाशयात सोडतो असं जर केलं दहा पैकी तर पाच पेशन्स माझे प्रेग्नेंट होतात ओके पण बाकीच्या पाच ना परत करावं लागतं तर ही पण एक ट्रीटमेंट जी आहे टेस्ट बेबीची ती परत परत करण्यासारखी आहे दुसरी गोष्ट म्हणजे की बेडरेस्ट आपण अजून ह्याच्याबद्दल जाणून घेऊया मात्र हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास एक पाऊल पुढे ये है हमारा बेडरूम और मेन गेट लोहे का होगा नहीं हाँ वुड का होम मिनिस्टर कौन बाहर की दीवारों का रंग होम ल... मिनिस्टर कौन मै गुड नाइट होम मिनिस्टर कौन <laughs> 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 ले रहा। <जारा। laughs> लेकिन सरिया राजूरी का ही होगा <laughs> <laughs> इंजीनियर कौन है <हा? laughs> शुद्ध लोहे से बना राजूरी 500 DMT सरिया पसंद इंजीनियर की, और हो की। <laughs> <laughs> दादा तू आता बाप बनलास जागा घे तू सुद्धा काका झालास का तू घे ओके ओएलएक्स वर जुना सामान गेला 45 हजारांमध्ये आणि ओएलएक्स वर बाळाचं सामान आलं 30 हजारांमध्ये का ओएलएक्स.in फ्री मध्ये ऍड पोस्ट करा आणि विका सर्च करा आणि खरेदी करा ओएलएक्स.in इथे सारं काही विकला जातं प्रत्येक घरात असंख्य स्वप्न सचतात म्हणून तुम्हाला हवं एसीसी कॉन्क्रीट प्लस सिमेंट लवकर सेट होणार उच्च सुरुवातीच्या ताकदीनं परिपूर्ण ऑन साईट एक्सपर्टचा सा सल्ला आणि टॅम्प प्रूफ पॅकेजिंग सह एसीसी कॉन्क्रीट प्लस सिमेंट घर लवकर बनत अतूट राहत स्वीट आमच्या वस्तीतली सर्वात सुंदर मुलगी ती आंब्यासाठी वेडी मी तिच्यासाठी वेडा आणि हे सगळेही स्विफ्ट जो मला आंबे देईल तो मसा हृदय चिंकून घे खजूस आंब्याच्या सीझनला सहा महिने अवकाश आहे तुला आंब्यांची मजा द्यायला आलोय तू सीझन मध्ये जाऊन आलेस का आंबे आणि साठी कोणताही सीजन नसतो निवडक रसाळ आंब्यांनी बनलेला माझा माझा प्रत्येक मोसमात आंबा मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मध्ये चर्चा करतोय फायब्रॉइडस आणि वंध्यत्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर नंदिता पालशेतकर आपण पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर मगाशी आपण लक्षणांबद्दल बोलत होतो फायब्रॉइडच्या आता वरती काय ट्रीटमेंट घेता येते त्याबद्दल सांगा आय थिंक uh, फायब्रॉइडची जी ट्रीटमेंट आहे ती एज डिपेंडेंट आहे जर वय लहान असेल तर आम्ही काय करतो की तो फायब्रॉइड जाऊन काढतो यु नो जे मी बोलले जे गर्भाशयाच्या आत असतात ती हुँ. एक हिस्ट्रोस्कोपी म्हणून एक ट्रीटमेंट असते म्हणजे दुर्बीन आम्ही फक्त गर्भाशयाच्या आत घालतो आणि त्याच्या थ्रू ऑपरेट करतो आणि <coughs> हे जे फायब्रॉइडस जे आतल्या भागात असतात ते आम्ही ऍक्च्युली जसं दाढी करतो तसं शेव्ह करून टाकतो ते फायब्रॉइडस करंटनी आणि हे ही ट्रीटमेंट आहे इनफॅक्ट एका दिवसाची ट्रीटमेंट असते नॉर्मली आम्ही दोन दिवस पेशंटला हॉस्पिटलमध्ये ठेवतो पण जस्ट मिनिमली इन्व्हेजिव्ह थेरपी देऊ शकतो दुसऱ्या प्रकारची ट्रीटमेंट जे फायब्रॉइड बाहेरच्या बाजूला असतात किंवा जे मोठे असतात चार सेंटीमीटर च्या पेक्षा मोठे असतात त्यांना आम्ही दुर्बिणीतून फायब्रॉइड काढतो हे त्याला लॅप्रोस्कोपिक मायोमेक्टमी असं बोलतात आणि दुर्बीण टाकून हे आम्ही ऑपरेट करून काढू शकतो तिसरी जी ट्रीटमेंट आहे हुँ. ती आहे म्हणजे जर मुलीचं वय पंचेचाळीस किंवा पन्नास असेल आणि तिला फारच त्रास होत असेल तर आम्ही पिशवीच काढून टाकतो यु नो त्याला हिस्ट्रेक्टमी बोलतात आणि ती पिशवी काढणं दुर्बिणीने काढू शकतो किंवा ओपन सर्जरीने देखील करू शकतो म्हणजे थोडक्यात ह्याच्यावरती ट्रीटमेंट केली तर नक्कीच काहीतरी फायदा होऊ राकेश डॉक्टर खूप छान असं मार्गदर्शन केलं तुम्ही इकडे येऊन हो, आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास एक पाऊल पुढे